लातूरमधील क्लास चालकाची हत्या व्यावसायिक वादातून झाल्याचं उघड झालंय. पुढची बातमी याबाबत. लातूरच्या स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येचा अवघ्या 36 तासांमध्ये लातूर पोलिसांनी उलगडा केलाय. खासगी कोचिंग क्लासेसच्या सुरू असलेल्या स्पर्धेतूनच ही हत्या झाल्याचं उघड झालंय. शिक्षणाचा आदर्श पॅटर्न देणाऱ्या स्टेप बाय स्टेप खासगी कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या हत्येनं लातूर हादरलं. अवघ्या 36 तासांत चव्हाण यांच्या या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललंय. परप्रांतीय चंदनकुमार छोटूलाल शर्मा हा या हत्येमागचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय. लातूरमधील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर चंदनकुमारनं स्वतःचे खासगी कोचिंग क्लासेस काढले. या क्लासेसमध्ये कोट्यवधींची उलाढाल असल्यानं त्यांना 2012 साली अविनाश चव्हाणसह दिशा क्लासेसची स्थापना केली. मात्र 2014 मध्ये दोघांमध्ये काहीतरी बिनसलं. यानंतर चव्हाण यांनी स्वतःच्या स्टेप बाय स्टेप क्लासेसची स्थापना केली. 4 वर्षांतच त्यांनी चांगला जम बसवला आणि विद्यार्थ्यांना 1 कोटींची बक्षिसं वाटली. ही प्रगती आणि अंतर्गत कुरबुरीतून चंदन कुमारनं 20 लाखांची सुपारी देऊन अविनाश चव्हाण यांची हत्या केल्याचं उघड झालंय. मुख्य जो आरोपी आहे, जो मास्टर माइंड आहे, ते प्रोफेसर चंदन कुमार छोटेलाल शर्मा हे आहेत आणि त्याने तो सुपारी देऊन त्या ठिकाणी हे हत्याकांड घडवलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी काडतूसं जप्त केलेली आहे, ते वेपनसुद्धा आपण जप्त केलेलं आहे आणि त्याच्यात आपण कॅशसुद्धा 2,31,000 रुपये आपण जप्त केलेले आहे. आणि याच्यामध्ये आणखी काही आरोपी निश्चितपणे होऊ शकतात. सध्या लातूरमध्ये वास्तव्यास असलेला मूळचा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या करण सिंगला ही सुपारी देण्यात आली होती. आम्ही 48 तासाच्या आतमध्ये जे आरोपी होते त्या आरोपींना अटक केलेली आहे. आता सध्या आपण 5 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेन जो उद्देश आहे तो खाजगी क्लासेस चालवण्याच्या स्पर्धेमधूनच हा खून झालेला आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणात खासगी कोचिंग क्लासेसमध्ये दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र याच व्यावसायिक स्पर्धेत एका परप्रांतीय क्लास चालकानं एका मराठी क्लास चालकाची हत्या केली आहे. त्यामुळे लातूरसह संपूर्ण राज्य हादरून गेलंय. शशिकांत पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, लातूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.